नमस्कार, मी प्रशांत मांढरे तुम्हा सगळ्यांचं आपल्या लाडक्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत किल्ले श्रीवर्धन. उंच टेकडीवर भव्यपणे वसलेला राजमाची किल्ला स्थापत्यकलेच्या प्रतिभेचा आणि मराठा साम्राज्याच्या अदम्य भावनेचा पुरावा म्हणून उभा आहे. त्याची विहंगम दृश्य आणि भव्यतेने या किल्ल्याने साहसी आणि इतिहासप्रेमींना शतकानुशतके भुरळ घातली आहे. पण राजमाची किल्ल्याला खऱ्या अर्थाने वेगळी करणारी गोष्ट म्हणजे त्याचा मंत्रमुग्ध करणारा परिसर. चित्तथरारक पश्चिम घाटाने वेढलेले हे विहंगम दृश्य जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील. समृद्ध दऱ्यांपासून त्या धबधब्यांपर्यंत निसर्गाने खरोखरच या भव्य वारसास्थळाला सामावून घेतले आहे. पण आज आपण फक्त ट्रेकिंग करणार नाही आहोत, तर या गडाबाबतीत या गडाचा इतिहास पाहणार आहोत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावरील सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. महाराष्ट्रातील लोणावळा आणि खंडाळा या लोकप्रिय दुहेरी हिल स्टेशनवर वसलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील हा राजमाची किल्ला. राजमाची हे महाराष्ट्रातील कोकण विभागातील सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले एक छोटेसे गाव. राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. अवघड मार्ग कर्जतकडून कोंडिवडे गावातून आहे, जिथे तुम्हाला सुमारे 2000 फूट चढणे आवश्यक आहे. आणि सोपा मार्ग म्हणजे लोणावळ्यापासून बाय रोड 9 किलोमीटर राजमाचीपर्यंत. साधारण 200 ते 100 हा किल्ला बांधला असावा असे काही पुरावे आढळतात. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत, श्रीवर्धन आणि मनोरंजन किल्ले. दोन तटबंदी शिखरे असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यासाठी राजमाची हा खूप प्रसिद्ध आहे. राजमाची किल्ल्याला खूप जुना इतिहास आहे. हा किल्ला साधारणपणे 2500 वर्षापूर्वीचा असावा असं म्हटलं जातं, कारण की राजमाची किल्ल्याच्या पश्चिम भागावर बौद्ध लेणी आहेत. याच लेण्यांना कोंढाणे लेणी असेही म्हटलं जातं. ही लेणी 2ऱ्या शतकात म्हणजेच सातवाहन कालाच्या सुरुवातीला खोदलेली असावी. या किल्ल्याला कोकण दरवाजा किंवा उदयवाडी असंही म्हटलं जातं. भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर असं लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवनमाऊल प्रांतातील तुंग तिकोना लोहगड विसापूर, तर एका बाजूस पेठ भीमाशंकर ढाकचा किल्ला गोरखगड सिद्धगड चंदेरी असा सर्व परिसर नजरेस पडतो. त्यामुळे हा किल्ला म्हणजे लष्करीदृष्ट्या एक प्रमुख ठिकाणच. तर मित्रहो, आत्ता आपण खऱ्या अर्थाने सुरुवात करतोय ट्रेकिंगला. तर या गडाचा पूर्ण इतिहास ऐकण्यासाठी बघण्यासाठी या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत कनेक्ट रहा. ट्रेकिंगला सुरुवात करताच इथे दगडी चिऱ्यांची पायवाट आहे. या दगडी पायऱ्या पाहून लोहगड आणि कोरीगडाची आठवण येते. आपल्या सभोवतालचे निसर्ग सौंदर्य अगदी मनाला भिडणार आहे. किलबिलाट करणारे पक्षी, कळकळणारी पाने. हा गड म्हणजे लहान मुले, वयस्कर मंडळी किंवा नुकता स्टार्ट केलेल्या ट्रेकरसाठी पर्वणीच. सो फ्रेंड्स, फायनली आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. ट्रेकिंगला सुरुवात केल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला डाव्या हाताला या गुफा लागतात. बाय द वे दाखवतो तुम्हाला. इकडे आहेत ही ॲक्च्युली पाण्याच्या टाक्या आहेत, दोन खूप मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. आतमध्ये पाणी पण आहे. आणि दुसरी गोष्ट, या खोल्या आहेत, ही एक खोली आहे आणि तिकडे एक खोली आहे. आणि प्रामुख्याने या खोलीवरती गणेशाचं कार्विंग केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्याला कुठेच पाहायला मिळत आहे ते म्हणजे इथे खूप मोठी अशी खोली आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे. पण या खोलीच्या दरवाज्यावरती सूर्यनारायणाची कार्विंग केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या गोष्टी आपल्याला जबरदस्त खूप मोठी खोली आहे आणि पाणी आहे, पूर्ण कमरे इतक्या छातीपर्यंत आतमध्ये पाणी आहे आणि खूप क्लिअर पाणी आहे. तर अशा प्रकारे इथे जी गुफा आहेत आणि रूम्स वगैरे आहेत, तर खूप मस्त एका काकलामध्ये कोरलेले या खोल्या आहेत आणि छान काविंग वगैरे इथे केलेली पाहायला मिळते. तर आपण जाऊया आता पुढे. या सुस्थितीत असलेल्या दगडी पायऱ्या आपल्याला भैरोबाच्या खिंडीपर्यंत घेऊन जातात. सो फ्रेंड, आता माचीवरून आपण आता येऊन पोचलो आहोत भैरोबाची खिंड या इथे. आता भैरोबाची खिंड याला का बोललं जातं, तर इथे ॲक्च्युली आहे भैरोबाचं मंदिर, जे इथल्या गावकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे.
आणि हे मंदिर खास करून खास आहे या गोष्टीसाठी, कारण आपले शाहू महाराज आणि पहिला बाजीराव यांनी या मंदिरामध्ये ज्या मूर्ती आहेत जोगेश्वरी मातेची आणि भैरोबाची मूर्ती, त्या मूर्ती इथे भेट दिल्या आहेत, म्हणून हा परिसर एकंदरीत किंवा हा मंदिर खूप त्या अर्थी खास आहे. मंदिरातील काळ्या पाषाणातील मूर्तींचं दर्शन घेऊन मी मंदिर आणि मंदिराचा परिसर पाहिला. मंदिराचं बांधकाम हे दगडी चिरे आणि विटांचं असून त्याला लाकडी खांबांचा आधार देण्यात आलाय. वर पत्र्याचा छत आणि मंदिराच्या समोरच एक नंदी, तीन दीपमाळा आणि काही शिल्प आहेत. तसेच राजमाची वर 1712 मध्ये बांधलेला उदयसागर तलाव आहे आणि बाजूलाच हेमाडपंथी शैलीतील शिवमंदिर देखील. मंदिराच्या बाहेरच एक गोमुख आणि दगडात बांधलेले कुंड देखील आहे. गोमुखातून 12 महिने पडणारे पाणी पुढे तलावात जाऊन साठते. मंदिर परिसर बघून पुन्हा एकदा गड चढायला सुरुवात केली. राजमाची गावातून श्रीवर्धन गडावर जायला मिनिमम 30 मिनिटे लागतात. सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला हा भव्य किल्ला या प्रदेशातील समृद्ध सांस्कृतिक वारशाचा पुरावा म्हणून उभा आहे. गडबडलेल्या अशा या वाटेवरून पाऊल टाकून किल्ल्याच्या भव्य दरवाज्यातून आत जाऊया. जसजसे आपण वर चढत जातो तसतसे सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे एक चित्तथरारक विहंगम दृश्य खुलते. इथून अवघ्या 5 मिनिटांच्या ट्रेकिंग नंतर आपण जाऊन पोहोचतो श्रीवर्धन गडाच्या महादरवाजाजवळ. सो फ्रेंड्स, फायनली आपण आता प्रवेश करतोय श्रीवर्धन गडावरती. तर इथे पाहू शकता हा आहे गडाचा पहिला बुरुज आणि या बुरुजाची अशी रचना आहे की हा बुरुजाला धरूनच महादरवाजाची रचना केलेली आहे, जेणेकरून शत्रूंना हा दरवाजा सहजासहजी दिसू नये. तर यासाठी अशी गोमुखी आकाराची रचना केली जाते गडावरती महादरवाजासाठी. आणि इथे पाहू शकता हा आहे महादरवाजा. तर हा इथे महादरवाजा कसा ओळखायचा, तर इथे ॲक्च्युली हा दगडी बांधकाम आणि या साईडला जो डायरेक्टली दरवाजा उघडू नये त्यासाठी इकडे लाकडाचा असा सपोर्ट देतात, जेणेकरून शत्रूंचं आक्रमण झालंच तर डायरेक्टली दरवाजा ओपन होऊ नये. त्याचबरोबर आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे दोन देवड्या पाहायला मिळतात. इथे जर बघितलं तर इथे दोन पायऱ्या आहेत, ते जेणेकरून आपल्याला लगेच समजतं की ह्या देवड्याच आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर इथे पाहू शकता हे आतमध्ये जे गॅप दिसत आहेत इथे लाकडं असायची पहिल्याच्या वेळेस, आणि अशी ही उभी पण लाकडं असायची आणि त्या लाकडांच्या सपोर्टने जसं पहिले जुन्याच्या घरांमध्ये वाड्यांमध्ये माळा असायचा तसा माळ्या टाईपमध्ये इथे असा वरती एक स्लॅब टाईप बनवला जात असे. तर अशी ही रचना आहे आणि इथे काही असे पिलरचे अवशेष वगैरे पाहायला मिळतात. आणि हे तुम्ही पाहताय आता हे तुम्हाला समजलं असेल की हे कशासाठी, तर हे इंटरलॉकिंग सिस्टीम पहिलेच्या पूर्वी यूज केली जात असे आणि त्यामध्ये चुना वगैरे भरलं जात असे, जेणेकरून हे जे दगड आहेत कोरीवकाम केलेले ते एकापासून दूर होऊ नये. तर हा जो आहे हा असा त्यांनी एक कोरलेला दगड आहे आणि इथे असा खड्डा ठेवलेला आहे, तर हा दगड असा उलटा ह्याच्यावरती ठेवलं की तो एक पिलर टाईप तयार व्हायचा. तर ही एक म्हणजे त्यावेळेची एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे काम केलं जात असं. आणि बाय द वे आता इथे तुम्हाला पावसाळ्यामध्ये जर बघितलं असतं तर इथे छाती इतकं पाणी यायचं, तर तो पाणी आता या पावसाळ्यात आला नाही कारण तिथे ब्लॉकेज झाला होता, त्यामुळे तो पाणी इथे स्टोअर व्हायचा, त्यामुळे इथे छाती इतका पाण्याची सोर्स तयार व्हायचा. तर आता आपल्याला बराच अजून किल्ला बघायचा आहे, तर चला फॉलो मी. अवशेष आणि प्राचीन कलाकृती एक्सप्लोअर करत असताना मी त्यांच्यामध्ये असलेल्या कथांची कल्पना करू शकत नाही. प्रत्येक दगड, प्रत्येक कोरीवकाम लढलेल्या आणि जिंकलेल्या लढायांच्या कथा कुजबुजतात. जणू काही आपण भूतकाळाच्या पावलावर पाऊल टाकत चाललो आहोत. जबरदस्त कन्स्ट्रक्शन. हे कन्स्ट्रक्शन आत्ताच्या युगामध्ये होणं कठीण आहे, त्यामुळं हे जे योद्धे झालेत, महापुरुष झालेत, त्यांना साष्टांग नमस्कार, साष्टांग दंडवत. जबरदस्त कलाकृती. चला पुढे किल्ला बघून घेऊया. महादरवाजामधून पुढे आल्यानंतर आपल्याला दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या लागतात. या टाक्यांमधील पाणी हे पिण्यायोग्य नाही आहे. तसेच थोडं पुढे आल्यानंतर एक मोठी गुफा लागते. या गुफेमध्ये 3 खोल्या आहेत. इथे अंदाजे 100 जास्त लोक राहू शकतात. एक कात्तल काड्यात कोरलेली ही गुफा खूप मोठी आणि प्रशस्त आहे.
त्यापैकी मधल्या दरवाज्यावर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे, तर दुसऱ्या दरवाज्यावर सूर्यदेवतेची कार्विंग केलेली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे इथे एक वेलकम नोट देखील आहे, ती अशी की या शिवतीर्थावर आपले स्वागत आहे, या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्त्री सन्मान या गुणाचे स्मरण करा, जय भवानी जय शिवाजी अशी नोट आपल्याला पाहायला मिळते. तर आता वळूया आपण नेक्स्ट डेस्टिनेशन कडे. राजमची किल्ला हा महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा खजिना आहे. हे केवळ पाहण्यासारखे दृश्य नाहीये, हा एक अनुभव आहे जो आपल्याला आपल्या मुलांशी जोडतो, त्यामुळे आपल्याला आपल्या वारसाचा अभिमान वाटतो. राजमाची किल्ल्यास पूर्वी कोकणचा दरवाजा असे संबोधण्यात येत असे, जो एक प्रमुख व्यापारी चौकी आणि लष्करी किल्ला म्हणून काम करतो. इथे लढलेल्या चित्तथरारक लढायांचा आणि या भिंतींमध्ये शौर्याच्या असंख्य कहाण्या लपलेल्या आहेत. कल्याणच्या 1657 स्वारीनंतर त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर हे किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत म्हणजेच 1689 पर्यंत हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. यानंतर 1713 मध्ये शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला. 1730 मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. 1776 मध्ये सदाशिवराव भाऊंचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करत बोरघाटापर्यंत पोहोचला, त्याने राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले, मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजूबाजूचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. पुढे 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत राजमाती किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानी म्हणजेच श्रीवर्धन किल्ल्यावरती. आणि हा जो ठिकाण आहे हा राजमाची किल्ल्याचा सर्वोच्च ठिकाण आहे. आणि इथून काही ठिकाणे दिसतात, म्हणजे माझ्या उत्तरेला बघितलं तर इकडे आहे ढाकबैरी आणि भीमाशंकरची पर्वतरांग, तशीच दक्षिणेला आहे कातलदार वॉटरफॉल आणि लोणावला सिटी, त्याचप्रमाणे ड्यूक नोज दिसतो. त्यानंतर तुंग, तिकोना, विसापूर, लोहगड ही पर्वतशृंखला आपल्याला पलीकडे पाहायला मिळते. त्याचनंतर इथून आपल्याला मनोरंजन हा बालेकिल्ला दिसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या किल्ल्याला इम्पॉर्टन्स का होतं, तर कल्याण नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे. या बंदरापासून बोरघाट मार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग होता. जसा नाणेघाट तसाच बोरघाट, त्यामुळे या मार्गाचा वापर वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात असे. या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी व जकात वसुली करण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असे, त्यामुळे राजमाची किल्ल्याचे महत्व खूप वेगळे आहे. इथून एक जबरदस्त असा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतो. आणि हा जो भाग आहे किल्ल्याचा किंवा श्रीवर्धन किल्ल्याचा, इथे आपल्याला एक पाण्याची टाकी पाहायला मिळते आणि तिकडे एक बुरुज आहे. त्याचप्रमाणे आपण इथून आलो, हा आहे महादरवाजा बाय द वे, आणि हा आहे ध्वज आपला. आणि इकडे एक राजसदन आहे आणि तिथे एक शिवपिंड आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पुढे एक बुरुज पाहायला मिळतो. सो फ्रेंड्स, आपण आत्ता श्रीवर्धन बालेकिल्ल्याच्या एकदम टॉपवरती आहोत आणि इथे आपल्याला काही वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथे एक राजसदन आहे आणि अशा अवशेष पाहायला मिळतात. तिथे एक शिवपिंड मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे आहे. आणि या साईडला इथे आहे कातलदार वॉटरफॉल, त्याचप्रमाणे इकडे आहे लोणावला सिटी आणि जो ड्यूक नोज वगैरे आहे तो पाहायला मिळतो आपल्याला. आता धुक्यामध्ये आपल्याला काहीच दिसत नाही. त्याचप्रमाणे पुढे तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर अशी पर्वत शृंखला या साईडला इकडे. राजमाची किल्ला त्याच्या नैसर्गिक आणि स्थापत्यशास्त्राच्या चमत्कारांच्या पलीकडचा आहे. निसर्गाच्या शांततेत एक स्फूर्तीदायक विश्रांती घेऊया. निरभ्र निळ्या आकाशाखाली बसून निसर्गाच्या आवाजाशिवाय काही नसलेला हा क्षण निखळ आनंदाचा आहे. सो
फ्रेंड्स फाइनली आपण येऊन पोहोचलो आहोत चिलकती बुरुजा जवळ आणि या जो खालचा बुरुज आहे त्याच्या तिथे जाण्यासाठी एक खाली असा चोर मार्गासारखा मार्ग बनवलेला आहे तिथे आपण जाऊ. तत्पूर्वी ही व्हॅली बघा जबरदस्त अशी व्हॅली आणि माझ्या बॅक साईडला पाहताय तो आहे अजस्त्र असा काथलदार वॉटरफॉल. रेनी सीझनमध्ये हा वॉटरफॉल जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. सो फ्रेंड्स चिलकती बुरुजाकडे जाण्यासाठी आपल्याला इथून एक छोटासा रस्ता आहे. सो म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकच माणूस आतमध्ये असा सिंगल जाऊ शकतो आणि खूप जबरदस्त असा हा रस्ता आहे. फायनली आपण येऊन पोचलो आहोत चिलकती बुरुजावरती आणि तो जो रस्ता आहे तो जबरदस्त आहे. एक्सपिरियन्स घेण्यासारखा आहे. ओके जसं मी तुम्हाला बोललो की चिलकत बुरुज कशाला बोलतात तर हा कवरअप असतो. हा एक मेन बुरुज असतो आणि त्याला एक कवरअप असा दुसरा बुरुज असतो त्याला चिलकत बुरुज बोलतात. आणि वैद्य इथून पण दुसरा रस्ता आहे म्हणजे तुम्ही पलीकडून पण येऊ शकता पण ती रिस्क वगैरे घेऊ नका. जबरदस्त काय त्यावेळेच बांधकाम असेल आणि त्यावेळेची आयडिया असेल. फ्रेंड हा एक बुरुज आहे म्हणजे तटबंदीच आहे पण त्याला एक तिकडे पलीकडे चिलकती बुरुज आहे आणि एक इकडे हा चोर मार्ग आहे. मे बी हा बाहेर एस्केप करण्यासाठी असणार आहे आणि तो जो रस्ता आहे इथला बाय द वे सी हा जो रस्ता आहे हा जातो त्या बुरुजाकडे. आता मी तिकडे जात नाही आहे ॲक्च्युली कारण मगाशी जो बुरुज दाखवला सेम तसाच आहे आणि तशीच एंट्री आहे. ॲक्च्युली हे पावसामुळे कदाचित बुजलं असावं पण काही संवर्धन करतात गड किल्ले त्यांनी हे काम केलेलं आहे म्हणजे तिथून जो रस्ता आहे तो क्लिअर केलेला आहे बहुतेक. तर एकंदरीत हे चांगलं काम केलेलं आहे आणि तो चोरवाट कुठं जाते ते आपण एकदा बघूया. ओके फायदे हा जो रस्ता येतोय हा पूर्ण एस्केप करतोय. अच्छा चोर दरवाज्याने आपण इकडे आलोय आणि हा इकडे उंदराचं झाड आहे आणि इथून आतमध्ये एक गुफा टाईप काहीतरी मला दिसतोय तर तिथे जाण्याचा प्रयत्न करूया. ओके तिथे पायऱ्या वगैरे आहेत. ओके तर इकडे म्हणजे गुफा आहे म्हणजे चोर गुफा असू शकते. म्हणजे जर शत्रूचं चुकून आक्रमण झालं तर तिथून त्या दरवाज्याने इथे येऊन आपण सेफली राहू शकतो. कदाचित हा त्याच्या मागचा हेतू असेल. त्यामुळे ही केव आहे एक म्हणजे नॅचरल पद्धतीने तयार झालेली ही केव आहे आणि इकडे ही भिंत घातलेली आहे आतमध्ये आणि जबरदस्त म्हणजे हे एक चोर मार्गच आहे. आता आपल्याला इथून रिटर्न त्याच बुरुजाकडे रिटर्न जायचं आहे आणि तिथून मग आपण गडाच्या मुख्य दरवाज्याजवळ. फायनली आपला जवळजवळ 90% गड बघून झालेला आहे आणि त्या बुरुजाकडून येताना म्हणजे आता मी हे बघू शकता या तटबंदीवरून चालत येताना आपल्याला समोरच लागतो गडावरचा सगळ्यात मोठा तलाव बोलू शकतो किंवा पाण्याचं टाकं बोलू शकतो. खूप मोठं पाण्याचं टाकं आहे आणि जबरदस्त पाहू शकता खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. तिथून सुरुवात होतो तो पूर्ण तिथपर्यंत हो गडावरचा सगळ्यात मोठा पाण्याचा टाकं. ॲक्च्युली काय झालं जवळपास आपला गड फिरून झालेला आहे. गडावरतील प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला दाखवलं आणि आमचं ॲक्च्युली पाणी पण संपलं आहे. आम्ही थोडी हेल्प केली दुसऱ्यांना त्यांना गरज होती पाण्याची खूप त्यामुळं आमच्याकडचा जो पाणी होता तो आम्ही त्यांना दिला आणि आता आमच्याकडे पाणी नाही त्यामुळं आम्ही लवकरात लवकर महादरवाजाकडे जातो आहे आणि तिथून तुमची सगळ्यांची सांगता घेतो आहे. मग वाट कसली पाहताय तुमची बॅग पॅक करा आणि राजमाचीच्या या अप्रतिम साहसात माझ्यासोबत सामील व्हा. माझ्यावर विश्वास ठेवा ही अशी जागा आहे जी तुम्हाला भविष्यातील असंख्य साहसांना प्रेरणा देईल आणि कदाचित जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन देखील बदलेल.
आमच्या पुढील सहसांपर्यंत उत्सुक रहा, उत्कंठ रहा आणि एक्सप्लोर करत रहा. तुमची भटकंतीची इच्छा प्रज्वलित करणाऱ्या अशा आणखी अविश्वसनीय ठिकाणांसाठी संपर्कात रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. जय शिवराय, जय श्रीराम, जय महाराष्ट्र. बाय बाय, टेक केअर.